संगीताज किचन मध्ये सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार। आज आपण अशी खूप अशी वेगळी अशी डिश बनवणार आहोत, स्टफ दहीवडा। ती आपण कशी बनवणार आहोत ते आता पाहून घेऊया। उडीद डाळ ही 4 तास भिजून घेतलेली आहे, ही आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। उडदाची डाळ एकदम अशी बारीक केलेली आहे, आपण एकदम अशी पेस्ट करायची आपल्याला। आपण आता याच्यामध्ये मीठ आणि थोडा सोडा घालून घेऊया, मीठ चवीनुसार घालायचं आहे। सोडा एकदम थोडासा घालायचा, एकदम 2 चिमूट घालायचा आहे सोडा। हे मिक्स करून घेऊया। मिश्रण आपलं हे मिक्स करून झालेलं आहे छानपैकी। आपण आता स्टफिंग करून घेऊया। पनीर अर्धी वाटी, हे आपण जरा असं थोडं मॅच करून घेऊया। थोडा एक पाव वाटी वाटाणा हा बॉईल करून घेतलेला आहे। एक पाव चमचाला पण कमी गरम मसाला, एक अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 चमचा साखर, हे आलं लसूण आहे आणि हिरवी मिरची अर्धा अर्धा चमचा, कोथिंबीर, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचंय। हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आपण। स्टफिंग तयार झालेलं आहे, याचे आपण छोटे छोटे बॉल्स करून घेऊया। आपले हे स्टफिंगचे बॉल्स तयार झालेले आहेत। आपण आता हे वडे करून घेऊया। आपण जे हे डाळीचं बॅटर केलेलं आहे ते असं घट्ट करायचं आहे, जास्त असं खूप असं पातळ नाही करायचं। आपण आता हे वडे करून घेऊया। छान असे फुगून आलेत वरती, थोडेसे असं खाल्लंच फक्त आपण हे टच करणार आहोत। मीडियम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। एक 4 ते 5 मिनिटच लागतात त्याला तळायला, जास्त वेळ लागत नाही। माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। वडे हे लालसर झालेले आहेत, आपण आता हे काढून घेऊया। असे छान कलर पण खूप छान आलेला आहे।
वडे असे छान असे गोल झालेले आहेत। आपण आता हे थंड पाण्यामध्ये एक दोन मिनट ठेवणार आहोत, त्यामुळे असे वडे पण असे सॉफ्ट होतात। वडे असे छानपैकी असे भिजलेले आहेत, आपण हे काढून घेऊया। थोडंसं पाणी काढून घ्यायचं आपल्याला, थोडंसं अलगद दाबून। स्टफ्ड वडे आपले हे झालेले आहेत। आपण आता याच्यावरती हे जे दही घेतलेलं होतं मी, ते फिटून टाकणार आहे। असं छान फिटून घ्यायचं दही। चवीनुसार थोडस चिमूट भर मीठ, जीरा पावडर एक चिमूट, लाल तिखट एक चिमूट, चिंचेची चटणी, पुदिना चटणी, शेव बारीक, कोथिंबीर। तुमच्या आवडीनुसार याच्यावरती अजून दही जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता। हे आपले तयार झाले आहे स्टफ दही वडे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।